ब्रह्मपुरी वनविभागातून जेरबंद करण्यात आलेला वाघ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे आणण्यात आलेला होता. नैसर्गिक अधिवासातून एका पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झाल्यानंतर तो एक धक्का किंवा त्याने त्या क्षेत्रामध्ये स्थानिकाकडून जी माहिती मिळाली होती की त्यांनी किल केली होती आणि त्या किलमध्ये त्यांनी भरपेट खाल्लं असावं, त्यामुळेसुद्धा त्यांनी इथे कुठल्याही प्रकारचं खाद्य खात नव्हता. परंतु त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये सोडण्याच्या अगोदर आदल्या रात्री त्याने जो त्याला आपण नॉनव्हेज दिलं होतं खायला ते त्याने खाल्लेलं आढळून आलं. प्राणी शक्यतो जे वन्य प्राणी असतात ते नैसर्गिक अधिवासामध्ये मनसोक्त जगत असतात, त्यांना आपण एक कृत्रिम पिंजऱ्यामध्ये ठेवून त्यांच्या कुठल्या तरी स्वातंत्र्यावर बंधने काही प्रमाणामध्ये उपचाराच्या दृष्टीने किंवा सामान्य जनतेच्या प्राणाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना जेरबंद करत असतो, त्यामुळे त्यांना एक मानसिक आघात होत असावा, त्यामुळे ते त्यांचं एक साहजिक प्रक्रिया म्हणून ते अन्नत्याग वगैरे सारख्या त्यांच्या हातून होत असावं.